कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय चॅनल. हाय गाईज, आज ॲक्च्युली आजारी असल्यामुळे स्पेशल असं बाहेर कुठे जाणार नाही आहे, पण घरीच नॉर्मल एक रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला. युनिक क्रॅब्सची रेसिपी आहे. सो बघूयात आपण स्टेप बाय स्टेप कशी आहे ती रेसिपी. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे, कशी वाटते ते तुम्ही मला सांगा. बाकी महत्त्वाची गोष्ट, रेसिपी चालू करण्याआधी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं हॅपी फ्रेंडशिप डे. माझे यूट्यूबचे जे काही सगळे माझे फ्रेंड्स आहेत त्यांना सगळ्यांना माझ्याकडनं विश यू हॅपी फ्रेंडशिप डे आणि थँक्यू सो मच, तुम्ही मला खूप सपोर्ट करतात गाईज. असाच सपोर्ट कायम करत राहा. चला आता बघूयात आपण रेसिपीकडे, कशी मी रेसिपी करते. हे बघा, मी हे क्रॅब्स जे आहेत ना ते साफ करून घेतलेत. हे बघा, आम्ही ऍक्च्युली आणले होते बाजारातनं आणि मग प्रसादने त्यांना साफ केले घरी. त्याचं जे काही पीस असतात ते सगळे तोडले आणि आता हे असे साफ व्यवस्थित धुवून स्वच्छ साफ करून आम्ही ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये. हे बघा, हे जे पाय आहेत ना, हे पायाला आपल्याला ग्राइंड करायचे, पेस्ट करायची आहे ह्याची. आणि हे जे नांगडे म्हणतात ह्याला, हे जे आहे ते असंच आपल्याला शिजायला टाकायचे त्याच्यामध्ये. बघा, हे साफ करताना हे हाय गाईज, हे बघा कोथिंबीर आणली आहे आणि ती कोथिंबीर आता मला निवडायची आहे. आणि सॉरी, मला ऍक्च्युली माहित नव्हतं की व्हिडिओ ऑन आहे, तसंच माझी मस्करी करत होते असं की कॅमेरा समोर त्यांना दाखवायचं होतं की मी कशी त्यांना ऑलवेज बोलत असते काय काय हे त्यांना दाखवायचं होतं. सो गाईज, आपण कोथिंबीर निवडूयात आणि कोथिंबीर निवडून झाल्यावरती मी तुम्हाला रेसिपी दाखवते. ओके, हे बघा गाईज, मी आता आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवायची आहे. सो मी ही पेस्ट बनवते आहे. ह्याच्यामध्ये लसूण आहे, आलं आहे आणि ही कोथिंबीर आहे. मी नेहमी सांगते की माझ्या रेसिपीजमध्ये मला लसूण हा जास्त आवडतो, सो मी लसूण जास्त घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. मी आता ह्याची पूर्ण रेसिपीसाठी आपल्याला पेस्ट लागणार आहे, ती कशी यूज करायची आहे ती मी तुम्हाला दाखवेल. तर मी ह्याची आता ग्राइंड करून पेस्ट करून घेतेय. हे बघा, मी ह्याची पेस्ट बनवून घेतली आहे. आता ही पेस्ट मी साईडला काढून घेते. हे बघा, हे जे आहे ना हे मी पीठ बनवून घेतेय. क्रॅब्सचे जे पाठ असतात ना, ते पाठमध्ये टाकण्यासाठी, त्या पाठींमध्ये टाकण्यासाठी हे पीठ मी बनवून घेतलेलं आहे. बरेच जण नाही टाकत पीठ त्याच्यामध्ये, बरेच जण डायरेक्ट करतात, पण मी तसं नाही करणार आहे. हे बघा, हे जे क्रॅब्सचे पाठ आहेत ना, ह्याच्यामध्ये ते आम्ही भरणार आहोत. बरेच जण नाही करत, बरेच जण असंच टाकतात, पण आम्हाला तसं नाही आवडत, आम्हाला ते पीठ भरूनच आवडतं. सो ह्याच्यामध्ये चण्याची डाळ आहे आणि मूग आहेत, ते मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत मंद आचेवरती आणि मिक्सरमध्ये त्याचं पीठ करून घेतलेलं आहे, ग्राइंड करून घेतलेलं आहे. बाहेरून दळून आणलं तरी चालतं. आता ह्याच्यामध्ये मी हे मसाले टाकणार आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये नॉर्मल धनेपूड आहे, जिरंपूड आहे, त्याच्यानंतर काळी मिरी आहे, त्याच्यानंतर थोडासा हिंग टाकलाय मी टेस्टसाठी, त्याच्यानंतर बघा मसाले आहेत ह्याच्यामध्ये, एक तिखटाचा मसाला आहे, एक कलरचा मसाला आहे, त्याच्यानंतर गुळ आहे ह्याच्यामध्ये. गुळ तुम्ही तुमच्या टेस्ट प्रमाणे टाकू शकता, तुम्हाला जशी टेस्ट आवडते त्या टेस्ट प्रमाणे तुम्ही गुळ घेऊ शकता. मीठ आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर हळद आहे थोडीशी आणि गुळ आता आम्हाला जास्त गोड नाही आवडत म्हणून मी थोडासा कमी गुळ घेतलेला आहे, पण तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे गुळ घेऊ शकता. हे आता मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी दाखवली होती पेस्ट, आलं लसूण मिरचीची पेस्ट, सॉरी मिरची नाहीये, आलं आणि लसणाची पेस्ट आहे आणि कोथिंबीर आहे म्हणून ती मस्त हिरवी झालेली आहे. थोडीशी पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये नॉर्मल आपल्याला ऑनियन, कट केलेला ऑनियन जो असतो तो थोडासा मी टाकत आहे. बघून घ्या नीट मी ह्याच्यामध्ये काय काय टाकलं आहे ते. आणि थोडीशी कट केलेली कोरिएंडर टाकलेली आहे ह्याच्यामध्ये मी, कोथिंबीर. आणि आता
ह्याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. हे बघा, हे असं छान मिक्स करून घ्यायचंय. त्याचं असं पीठ बनवायचंय आपल्याला, जे की आपण त्या पाठीमध्ये मस्त व्यवस्थितरित्या भरू शकतो. हे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवतीये रेसिपी. तुमच्या सुद्धा काही वेगळ्या वेगळ्या पद्धती असतील घरी बनवण्याच्या, तर तुम्ही नक्की माझ्यासोबत माझ्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तुम्ही ह्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा अजून घालत असतात. मी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ऍड करतेय, थोडंसं भिजण्यासाठी ते पीठ. हे बघा, हे असं आपल्याला करायचं आहे आणि ह्याची टेस्ट खूप मस्त लागते. तुम्ही कधी ट्राय केलं असेल तर माहित नाही मला, पण खूप छान अशी टेस्ट लागते ह्याची. अजून थोडंसं पाणी टाकते मी ह्याच्यामध्ये. हे बघा, हे असं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय. ऍक्च्युली खूप दिवसापासून क्रॅब्स खायचे होते, पण क्रॅब्स हवे तसे मिळत नव्हते. मोठेवाले छोटे मिळत होते, पण मोठे मिळत नव्हते. क्रॅब्समध्ये पण खूप प्रकार असतात, तर मी कुठला प्रकार आणला तो मलाही नक्की माहीत नाहीये, पण असतात वेगवेगळे प्रकार. समुद्राचे असतात, त्यातले जे समुद्राचे असतात ते खूप मस्त लागतात, पण हे समुद्राचे नाही आहेत आत्ता जे मी केले. नॉर्मली आपण लाडू बनवतो ना, तेवढं कडक पीठ मळून घ्यायचं आहे. हे लाडू बनले पाहिजेत त्याचे, एवढं कडक ते पीठ मळलं गेलं पाहिजे. हे बघा, हे असं मस्त पीठ मळून झालेलं आहे. हे बघा, क्रॅब्स साफ करताना नेहमी लक्षात घ्यायचं की त्याचे जे पाय असतात ना ते तसेच ठेवायचे, आणि फक्त त्याचे जे तोंड असतं, लांगडा ज्याला म्हणतो आपण, तो फक्त तोडून घ्यायचा. नाहीतर मग त्याचं सगळं पाणी निघून जातं. त्याचे पाय जे असतात ते नंतर आपण घरी आणून तोडले तरी चालतात, कारण की त्याच्या पाण्यालाच खूप टेस्ट असते. आता हे मी व्यवस्थित त्याच्यामध्ये स्टफ करून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं स्टफ करून घेतले त्याच्यामध्ये. हे असं स्टफ करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि गाईस, क्रॅब्स म्हटलं ना की आमच्याकडे हे असेच असतात, आणि हे असे पीठ भरून केलेले क्रॅब्स आम्हाला प्रचंड आवडतात. तुमच्या घरी करतात का पीठ भरून? माझ्या आईची रेसिपी आहे ही, माझ्या आईनी मला ही रेसिपी शिकवलेली आहे. आणि माझ्या हातचं तर ओके आहे, पण माझ्या आईच्या हातचे तर अजून छान असतात. तिच्या वेगवेगळ्या आयडियाज असतात त्याच्यामध्ये. हे मी नॉर्मली असं फील केलं आहे ह्याच्यामध्ये. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी सो सॉरी, ही रेसिपी तुम्ही स्किप करा, नका बघू. पण काय आहे ना, माझे नॉन व्हेजिटेरियन पण सबस्क्रायबर आहेत, तर त्यांच्यासाठी मला अशा रेसिपीज दाखवायला लागतात. ऍक्च्युली मी सांगितल्याप्रमाणे माझं रेसिपीजचं वगैरे चॅनल नाही आहे, पण ठीक आहे, मला काहीतरी असे युनिक रेसिपीज आवडतात दाखवायला किंवा बनवायला, तर मग म्हणून मी म्हटलं की तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी. लक्षात ठेवायचं, हे जे आपण करतोय ना आत्ता हा प्रकार,
तर हे शिजून द्यायचं व्यवस्थित. जर नाही शिजलं तर मग आपल्या पोटाला ह्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं हे जे आहे ते व्यवस्थित, ते जे क्रॅब्स मध्ये आहे ते व्यवस्थितरित्या शिजून द्यायचं. बघा गाईस, ते दिसायलाच किती मस्त दिसतंय. टेस्टला किती मस्त लागत असेल. सो गाईस, मी ना ह्याच्यामध्ये एका पातेल्यामध्ये तेल गरम केलेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये ना हा हे बघा कट केलेला ऑनियन आहे ना हा मी टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा आणि ऑनियन जो आहे ना तो थोडासा नॉर्मल आपल्याला रेड करून घ्यायचा आहे. बघा थोडस रेड होण्यासाठी मी मीठ टाकलेलं आहे. एक साधारण तुम्हाला तर माहिती आपण कुठलीही भाजी करताना थोडासा ऑनियन रेड होतो, तर तसं आपल्याला एक साधारण रेड करून घ्यायचं आहे ऑनियन. मी तुम्हाला रेड झाल्यानंतर दाखवते. हे बघा आता मी स्वयंपाक करते. सो माझ्या दोन्ही पिल्लांना मी इथे असं ठेवून दिलेलं आहे. बिचारे जेवून वगैरे मस्त झोपले. हे पण एक माझं बाळ बघा कसं झोपलंय. पिल्लू नानू उठायचं का तुला? ए नानू उठायचं का तुला? इकडे बघा हे बाळ उठलं. अशा प्रकारे हे बाळ माझं उठलं. कुकू कुकू. आम्ही जेव्हा किचनमध्ये मी जेव्हा जेवण करते तेव्हा मी मोस्ट ऑफ त्यांना आतमध्येच ठेवून देत असते, कारण की त्यांना हात लावला जातो आणि मग आपल्या जेवणामध्ये वगैरे कुकू जेवताना जेवण वगैरे करताना थोडंसं हायजीन सांभाळायला लागतं. बघा झोप झालेली आहे मस्त झालं. पुन्हा झोपून घेतलेलं आहे अशा प्रकारे आमच्या बाळांनी आणि हे दुसरं बाळ असं झोपलेलं आहे. त्यांचं आत्ताच ऍक्च्युली लंच झालं थोडा वेळापूर्वी, सो त्यांनी झोपून घेतलेलं आहे. चला आपण पुन्हा जाऊयात आता आपल्या रेसिपीकडे. ऑनियन आपला होतोय. लक्षात ठेवायचं गाईस, ऑनियन हा ना कच्चा नाही राहिला पाहिजे. कांदा जर कच्चा राहिला ना तर आपल्या आपण जे काही डिश करतो ना त्याला टेस्ट नाही लागत. सो व्यवस्थित तो फ्राय करूनच घ्यायचा आहे. होतोय फ्राय, तोपर्यंत तुम्हाला हे मसाले दाखवते मी. मगासेच मसाले सगळे आहेत. मिरची पूड आहे, कलरची मिरची आहे, तिखटाची मिरची आहे, गरम मसाला आहे, हळद आहे आणि धने पूड आहे, जिरा पूड आहे आणि मिरी पूड आहे. मी मिरी पूड यूज करत असते प्रत्येक रेसिपीमध्ये, मला त्याची टेस्ट प्रचंड आवडते. बघा तुम्ही. आणि बाकीचे जे काही मसाले आहेत ते काही मसाले आईने दिलेले असतात, काही मसाले मी घरी बनवलेले असतात, काही मसाले विकतचे असतात. बघू शकता तुम्ही हे मसाले आपल्याला लागणार आहेत. आता कांदा बऱ्यापैकी लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये मी ही जी मगाशी आपण पेस्ट केली होती ना लसूण आलं आणि कोथिंबीरची, ती पेस्ट आपल्याला टाकायची आहे त्याच्यामध्ये. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या कुठल्याही रेसिपीमध्ये लसूण हा जास्त प्रमाणात असतो, सो ह्याच्यात सुद्धा लसणाचं प्रमाण जास्त आहे. खूप छान टेस्ट लागते लसणाची आणि लसूण औषधी सुद्धा असतो तुम्हाला माहीतच असेल. आता हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय आपल्याला. हे कच्चं नाही राहिलं पाहिजे. हे जर कच्चं राहिलं ना तर त्याची टेस्ट एवढी चांगली नाही लागत. होतंय हे फ्राय. हे बघा मस्त
फ्राई होता है ते। सो आपलं ते फ्राय होत आहे तोपर्यंत आपण थोड्याशा गप्पा मारूया। काय प्लॅन्स आहेत तुमचे मग आज फ्रेंडशिप डे स्पेशल? सगळ्यांचे काही ना काही प्लॅन्स असतील, म्हणजे आम्ही सुद्धा कॉलेजमध्ये असेपर्यंत किंवा स्कूलमध्ये असेपर्यंत खूप छान छान आमचे प्लॅन्स असायचे आणि नॉर्मल संध्याकाळी सगळे फ्रेंड्स मिळून आम्ही भेटायचो, त्याच्यानंतर जायचो कुठेतरी फिरायला वगैरे, सेलिब्रेशन करायचो। पण मी आता इकडे माझ्या सासरी असल्यामुळे खूप मिस करते मी हे सगळं। तुमचेसुद्धा काही ना काही प्लॅन्स असतील असे, तुम्हीसुद्धा कुठे ना कुठे जात असाल फिरायला वगैरे, माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मला शेअर करा की काय प्लॅन्स असतात। आता आजारी आहे म्हणून नाहीतर आज नक्कीच काहीतरी आम्हीसुद्धा प्लॅन केला असता। बघू तरी संध्याकाळी जर काही जमलं तर आम्ही कुठेतरी जाऊ, आणि समजा जर गेलो आम्ही तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल, नाही गेलो तर मग नो प्रॉब्लेम, नेक्स्ट ब्लॉग बनवेल ना जेव्हा तेव्हा काहीतरी तुमच्यासोबत शेअर करेल। सो आपलं ते आता फ्राय होत आहे, कांदा आणि लसूण आल्याची पेस्ट, आणि ते फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे। मला नॉनव्हेज खूप आवडतं, मला व्हेज जास्त नाही आवडत। सो माझ्या मोस्ट ऑफ रेसिपी तुम्हाला नॉनव्हेजच्याच दिसतील, आणि व्हेज जर तुम्हाला बघायला मिळेल तर काहीतरी आपलं डेझर्ट वगैरे असं मी बनवून तुम्हाला दाखवत जाईल। बाकी मोस्ट ऑफ नॉनव्हेजचं फिश किंवा चिकन किंवा मटन हे सगळं जास्त असतं माझ्याकडे, म्हणजे मी हे सगळं जास्त बनवते। प्रोटीन्स पण चांगले मिळतात त्याच्यातनं, व्हेजमधनं पण मिळतात, नाही असं नाही, पण नॉनव्हेजमधनं प्रोटीन्स जास्त मिळतात आपल्याला। सो हे असं फ्राय झालेलं आहे मस्तपैकी, आणि आता मी म्हटल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले मिक्स करणार आहोत। हिंग पण घेतलाय मी थोडासा ह्याच्यामध्ये, मला हिंगाची टेस्ट सुद्धा खूप आवडत असते। हे असे मस्त मसाले फ्राय करून घ्यायचे त्याच्यामध्ये। नॉर्मली तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की पाणी सुटेपर्यंत मस्त मसाले फ्राय करून घ्यायचे असतात। इतका सुंदर वास येतोय ना मसाल्यांचाच, एवढा छान वास येतोय, तर मी ते क्रॅब्स जेव्हा टाकेल तेव्हा काय होईल, दिसतंय ना व्यवस्थित। आता ह्याला थोडस तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचंय, पाणी नाही तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचंय। बघा तुम्ही माझी रेसिपी, तुम्हाला आवडली तर मला नक्की सांगा माझ्या कमेंट बॉक्समध्ये कशी आहे रेसिपी। आणि जर मी काल माझं जर कालचं लाईव्ह कोणी बघितलं असेल तर मी त्याच्यात म्हटल्याप्रमाणे की मी काही अशी प्रॉपर यूट्यूबर वगैरे नाही आहे। सो थोड्याफार माझ्याकडनं चुका काही काही होत असतात, तर प्लीज माझ्या चुका इग्नोर करत जा आणि मी जो चांगला कंटेंट दाखवते तो बघत जा। नॉर्मली कसं होतं की फर्स्ट टाईम काही गोष्टी करत असताना आपल्याला नाही कळत की कसं करायला पाहिजे किंवा काय दाखवायला पाहिजे। सो होतं असं, तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण कुठली गोष्ट, म्हणजे आता मी रेसिपी फर्स्ट टाईम नाही करत आहे पण म्हणतो ना आपण दाखवते फर्स्ट टाईम, शिकती आहे मी अजून। सो काही चुकत असेल तर इग्नोर करत जा। हे बघा हे मस्त फ्राय होतंय, आता ह्याला तेल सुटायला लागलंय तुम्ही बघू शकता। आणि लक्षात ठेवा कुठलीही रेसिपी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कांदा ऑनियन म्हणा किंवा त्याचा जो हा मसाला आपण करतो तो मसाला म्हणा, तो व्यवस्थित फ्राय केलात ना तरच त्याला टेस्ट खूप चांगली लागते, नाहीतर मग म्हणतो ना आपण की रेसिपी छान होते पण त्याची टेस्ट थोडीशी उतरते। तर लक्षात ठेवायचं नेहमी की खूप छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं, थोडासा वेळ लागला तरी चालेल पण फ्राय करून घ्यायचं।
ह्याला असं छान तेल सुकायला लागलंय. तर सांगायचं म्हणजे हा जो प्रकार आपण केलाय ना, हे जे आपण केलंय ना, हे आत्ता स्किप करायचंय आपल्याला. हे आत्ता आपल्याला काहीच करायचं नाहीये. तर आत्ता आपल्याला फक्त हे जे आहे ना ते टाकून घ्यायचं आहे. हे बघा, त्याच कारण सांगते की मी ते नंतर का टाकायचं. आणि हा माझा फेवरेट पार्ट आहे क्रॅब्स मधला, सगळ्यांचाच असेल. हे बघा, हे आता ना व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय. आणि मी मीठ आत्ता टाकलेलं नाहीये. मीठ आपण एक उकळी आणून दिल्यानंतर वगैरे टाकायचंय. हे बघा, हे असं मस्त फ्राय करून घ्यायचंय आपल्याला. मी दाखवते तुम्हाला. हे बघा गाईस, क्रॅब्सचे जे हे पाय असतात ना, हे पाय आपण मिक्सरमधनं ग्राइंड करून घेणार आहे. हे बघा, हे नाही, हे तसंच ठेवायचं. फक्त पाय आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे. आता मी तुम्हाला ते ग्राइंड करून झाल्यावरती नंतर त्याची पेस्ट डायरेक्ट दाखवेल. ओके, आपला ऑनियन होतोय तिकडे, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की हा बघा, हा जो मी तुम्हाला सांगितलं ना, ते क्रॅब्सचे जे पाय असतात ते मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते आणि त्याचा हा स्टॉक काढून घेतला. ते ग्राइंड करून झाल्यानंतर चाळून घ्यायचंय, गाळून घ्यायचंय ते व्यवस्थित पाणी टाकून, कारण की त्याचं जे पाय वगैरे आहेत ते राहिले नाही पाहिजेत, त्याच्यामुळे आपल्या पोटाला त्रास होऊ शकतो. हे बघा, हा पूर्ण त्याचा स्टॉक असा काढून घेतलेला आहे मी, आणि तो मी आता तुम्हाला सांगेल की मी कधी टाकणार आहे ते. हे बघा, हे असं व्यवस्थित मी घेतलेलं आहे थोडस हालून. थोडस मला हे भांड कमी पडतंय, पण ठीक आहे. हे बघा, मला तर आत्ताच खूप टेम्पटेशन झालेलं आहे. आता हा जो मगाचा स्टॉक होता ना गाईस, हे बघा मी ह्याच्यात टाकते. हे बघा, हा स्टॉक ह्याच्यात टाकून नंतर आपल्याला थोडस पाणी टाकलंय मी ह्याच्यामध्ये शिजायला. हे बघा, आता हे नॉर्मली आपल्याला शिजून घ्यायचंय. आणि मी हे का स्किप केलंय माहितीये का, हे जे आहे ना हे मी का स्किप केलंय, तर हे जे पीठ असतं ना ह्याचं, हे त्या सूपमध्ये म्हणजे त्या रस्स्यामध्ये जातं आणि तो रस्सा थोडासा जाड बनतो. सो आम्ही काय करतो, नॉर्मल आधी हे शिजवून घेतो आणि मग त्याचा स्टॉक थोडासा काढून घेतो आम्ही पिण्यासाठी. खूप औषधी असतो तो आपल्या शरीरासाठी आणि टेस्टला सुद्धा अप्रतिम लागतो, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. त्याच्यामध्ये थोडस अजून पाणी टाकायला लागेल म्हणजे ते व्यवस्थित पूर्ण शिजून जाईल. आणि मग काय होतं, चालतं हे एकत्रच टाकलेलं चालतं,
पण नाही, साधारण म्हणजे त्याची टेस्ट थोडीशी वेगळी होते. आणि ऍक्च्युली आमच्या घरात कसं होतं, प्रसादला हे इतक्या प्रमाणात नाही आवडत आणि मला ते जास्त आवडतं. सो मग आम्ही असं थोडस हाफ हाफ करून घेतो. हे बघा, ह्याच्यात मी आता मस्त पाणी टाकलंय आणि आता मस्त ह्याला शिजून द्यायचं. एक 15 मिनिटं तरी हे शिजायला लागतील आपल्याला. थोडस मीठ ऍड करते मी. मीठ थोडस विचार करून टाकायचं, कारण आपण पीठ केलंय ना तयार, तर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. सो मीठ टाकताना थोडस सांभाळून टाकायचं, नाहीतर मग खारट होण्याची शक्यता असते. आता हे थोडस उकळून द्या आणि मग हे उकळून झाल्यावरती मी पुन्हा तुम्हाला दाखवेन की हे कसं झालंय. ओके, हे बघा ऑलमोस्ट 15 मिनिटं झालेले आहेत आणि 15 ते 20 मिनिटं जास्त वेळ झाला. आता हे असं मस्त झालेलं आहे. आता मी ना हे जे भांडं आहे ते चेंज करणार आहे. माझ्याकडे ऍक्च्युली मोठं भांडं नाही आहे, तरी पण मी काहीतरी प्रयत्न करून मिळवलेलं आहे मोठं भांडं. आणि आता मी डायरेक्ट मोठ्या भांड्यामध्येच जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला दाखवेन. ओके, हे बघा केवढं मस्त दिसतंय माहितीये. आणि हे सूप खूप मस्त लागतं, माहीतच असेल तुम्हाला, मी सांगायची गरज नाहीये. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते, खूप मस्त लागतं हे सूप, ह्याची टेस्ट खूप मस्त लागते. अजून मी ह्याला 10 मिनिटं उकळून देणार आहे. सो हे बघा, हे असं मस्त ह्याचं आता सूप बनतंय. ऑलमोस्ट ह्याचा सूप बनलाय आणि मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे ह्याचा जो स्टॉक आहे तो आम्ही काढून घेणार आहोत. आम्हाला म्हणजे स्पेशली प्रसादला हा स्टॉक खूप आवडतो. सर्दी असेल किंवा खोकला असेल तर हे ट्राय करा, औषध म्हणू शकता तुम्ही त्याच्यावर. हे बघा, ह्याच्यामध्ये मस्त कोरिएंडर टाकणार आहे मी अजून आणि घेणार आहे आम्ही मस्त सर्व करून. आता हे जे आहे ना ह्याच्यात आपल्याला हे टाकायचं आहे. कदाचित त्याच्यामध्ये थोडस अजून पाणी ऍड करायला लागू शकतो, पण शक्यतो मी नाही करणार आहे पाणी ऍड. आता अजून हे मी साधारण अर्धा तास शिजवून घेणार आहे. थोडस पाणी लागेल ह्याच्यामध्ये ऍड करायला, अगदी थोडस करणार आहे, कारण की ऑलरेडी मी ह्याचा स्टॉक साईडला काढून घेतलेला आहे. फक्त हे जे वरती आलेले पीस आहेत ना हे ऍडजस्ट होण्यासाठी थोडस ह्याच्यामध्ये मी 1 कप पाणी टाकलेलं आहे. हे बघा, हे आता शिजून द्यायचंय व्यवस्थित. हे बघू शकता तुम्ही वरचे जे पीस आहेत ना ते ऑलमोस्ट आता शिजलेले आहेत, त्याच्यामुळे ते काही शिजवायची मला एवढी गरज नाही वाटत आहे. ते वरती राहिले तरी चालतील, पण हे जे आहेत जे आत्ता मी टाकलेत ते व्यवस्थित शिजून घ्यायचेत आपल्याला. आणि हे माझं फेवरेट, हे सुद्धा मी टाकते त्याच्यामध्ये. हे बघा, आता हे शिजून देऊ आपण, बघूयात आपण कधी शिजतंय. ओके,
शिजल्यावर मी तुम्हाला सर्व करून दाखवेल. सो हे बघा, हे आपलं क्रॅब्सचं जे कालवण आहे ते रेडी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही प्रसाद, ते जे पाठ आहे ना ती दाखवा ना आतमधली कशी झाली आहे. ती हाताने दाखवलेली झाली. सो हे बघा, ही ती आतमधली पाठ आहे आणि त्याच्यामध्ये ज्याच्यात आपण ते पीठ भरलं होतं ना, हे बघा, हे जे त्याच्यातलं पीठ आहे आतमध्ये ते खूप अप्रतिम लागतं गाईस. करून बघा तुम्ही एकदा. आणि हे अशी आहे आपली रेसिपी क्रॅब्सची. आणि हे आहे आपलं सूप जे आम्हाला खूप आवडतं. सो बघू शकता तुम्ही. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का? सुटलं असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. मला तर आता असं झालंय की कधी एकदा जेवायला बसतोय. सो बघू शकता माझी आजची रेसिपी किती गोड झाली. आणि मस्त पाऊस पडतोय आणि त्या पावसामध्ये खूप वेगळी मजा असते हे खायची. बघू शकता तुम्ही, वारा पण खूप सुटलाय. हे बघा, खूप टेम्पटेशन झालंय गाईस. मी आता वेळ नाही घालवणार, मस्त इकडेच बाल्कनीत बसून आज प्लॅन आहे जेवायचा. येस हाय. सो कशी वाटली तुम्हाला आजची माझी क्रॅब्सची रेसिपी मला नक्की सांगा माझ्या कमेंट बॉक्समध्ये. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. तुमच्या कमेंट्समुळे मला माझ्या चुका सुधारायला संधी मिळते, त्यानंतर मला मोटिवेशन मिळतं तुमच्या कमेंट्समुळे, त्यानंतर मला नवीन नवीन कंटेंट सुचत राहतात. सो मला नक्की शेअर करा कमेंटमध्ये की कशी वाटली तुम्हाला रेसिपी किंवा कशा वाटतात तुम्हाला माझ्या व्हिडिओज. त्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. आणि गाईज, ज्यांनी माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि नक्कीच मला छान छान कमेंट्स करा. काळजी घ्या स्वतःची, कुठेही बाहेर जात असाल तर सॅनिटायझर आणि मास्कचा यूज करा. मी सुद्धा यूज केला होता, तरी सुद्धा मला जे व्हायचं ते झालं. तर तुम्ही तुमची काळजी घ्या सगळ्यांनी. पुन्हा भेटूया कुठल्या तरी नवीन व्लॉग सोबत किंवा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाय बाय, टेक केअर.